शिवसेना फुटल्यानंतर ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामध्ये ठाकरे गटात धुसफूस होतीय, नाराजी होतीय, घुसमट होतीय, अशी वेगवेगळी कारणं वेगवेगळे नेते देताना पाहायला मिळत आहेत. असं करत एक एक नेता शिंदेंची वाटचाल करतोय, शिंदेंकडे जातोय. आता काही दिवसांखालीच सांगायचं झालं तर आमदार रवींद्र वायकर यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंसोबत गेले. त्यांना शिंदे गटात जाण्याअगोदर त्यांच्या मागे ईडीची ससेमिरा लागली होती. त्यांच्या मागे ईडी लागल्याने ते शिंदे गटात प्रवेश केला अशा चर्चा झाल्या. त्याच्या अगोदर विदर्भातल्या प्रवक्त्या शिल्पा बोडके यांनीही ठाकरे गटामध्ये धुसफूस होतीये त्यामुळे शिंदे गटाची वाटचाल धरली असं कारण सांगितलं. ठाकरे गटातील आता आणखी एका नेत्याच्या चर्चा सुरू झाल्यात शिंदे गटात जाण्याच्या. ते नेते आहेत म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. मग अंबादास दानवे यांच्या चर्चा नेमक्या काय सुरू झाल्यात, त्यांचं कारण काय आणि यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया काय, सर्व काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला असलेला छत्रपती संभाजीनगर आता अंतर्भूत धुसफूस चव्हाट्यावर आली. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा नारळ फोडला आहे, त्यामुळे अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रकांत खैरे मला सातत्याने डावलत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे, त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटात आणखी एक राजकीय भूकंप होणार काय आणि तोही मराठवाड्यात, या चर्चा रंगल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सुरुवातीपासून शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दिलेलं पाहायला मिळतं. सध्या या मतदारसंघात MIMचे इम्तियाज जलील हे खासदार आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खरेंचा पराभव केला होता. त्या अगोदर 1999 13 लोकसभेपासून सलग 2004, 2009, 2014 या सगळ्या निवडणुकामध्ये 4 अर्थात 2014 निवडणुकीपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या खासदारपदी चंद्रकांत खैरे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर हा विजय मिळवल्याने सलग शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद राहिला होता. तर त्या अगोदरही 1991 ते 1996 शिवसेनेच्या मोरेश्वर सावे हे खासदार होते, तर 1996 ते 1998 शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल हे खासदार होते. म्हणूनच हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेचा कौल देणारा दिसतो, त्यामुळे इथं शिवसेनेच्या उमेदवारीसाठी अंबादास दानवे ही इच्छुक आहेत. अंबादास दानवे सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. शिंदेगट शिवसेनेत फुटल्यानंतर त्यांचे महत्त्व जास्तच वाढलेले पाहायला मिळते. अशातच लोकसभेच्या निवडणुका लागल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे, त्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अंतर्गत धुसफूस ही आता चव्हाट्यावर आलेली पाहायला मिळते. या चर्चा सुरू झाल्याने आज सकाळी अंबादास दानवेंनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, मागच्या 10 मी लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहे, मी माझी इच्छा लपवून ठेवलेली नाही आहे, पक्षप्रमुखांनाही हे माहीत आहे, अजूनही कोणताही चेहरा त्यांनी दिलेला नाही आहे, निर्णय घ्यायला अवधी आहे, मी इच्छा व्यक्त केली असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता ते कोणाला उमेदवारी देणार ते पाहू, एकच बाजू चालत असेल आणि एकांगीपणा कोणी वागत असेल तर त्याची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली पाहिजे असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलंय. पुढे ते म्हणाले की चंद्रकांत खैरे मला सातत्याने डावलत असतात, ही गोष्ट आजची नाही आहे. चंद्रकांत खैरेंसाठी पक्षाचं काम करत नाही, उद्धव ठाकरेंसाठी काम करतो. खैरे काय म्हणतात, माझ्याविषयी काय बोलतात, त्यांच्याशी मला काही घेणं देणं नसल्याचं अंबादास दानवेंनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. अंबादास दानवे पुढे म्हणाले, मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे, भूकंप वगैरे कुणी म्हणत असेल तर जे म्हणत आहेत त्यांना विचारा, या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही आहे असं मी तुम्हाला सांगतो, असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत. नाराज असलो तरी एकनाथ शिंदेंसोबत जाणार नाही असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलंय. लोकसभेसाठी आत्ता उमेदवारी हवी आहे हे तर मी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे, मागच्या 2 मी हे सांगितलं होतं. मी पक्षाचा सैनिक आहे, समजा खैरेंना उमेदवारी दिली तरीही मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत राहील, करेन. मागच्या वेळी तिकीट मिळालं नव्हतं तरीही निवडणूक प्रमुख म्हणून मी काम केलं आहे, काहीही झालं तरी मी एकनाथ शिंदेंसोबत जाणार नाही असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलंय. या चर्चांना सुरुवात झाली आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधलेच नेते असलेले आमदार संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे अंबादास दानवे यांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. यानंतर अंबादास दानवेंनी ट्विटरवर एक पोस्टही लिहिली, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेसोबतचा फोटो टाकला आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसैनिक हा कायम शिवसैनिकच असतो. मी काल, आज आणि उद्याही शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांसोबतच, बाकी साऱ्या अफवा आहेत असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. परंतु चर्चांना उधाण आलंय म्हणजे धुसफूस सुरूच आहे. कारण अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा झाल्या, परंतु त्यांनी त्या नाकारल्या होत्या. शेवटी ते भाजपमध्ये गेले. त्या अगोदर अजित पवार नाराज असल्याच्या नेहमी चर्चा व्हायच्या, त्यानंतर ते शेवटी भाजपसोबत गेले. त्यानंतर रवींद्र वायकरांच्या देखील चर्चा झाल्या आणि तेही शिंदेंसोबत गेले. आता अंबादास दानवेंच्या चर्चा होत आहेत, मग खरंच अंबादास दानवे शिंदेंसोबत जातील का, यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर नक्की करा.